लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी सावत परिषद आणि सकल ओबीसी समाज बांधवांकडून आज औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून मनोहर भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलंय। आंदोलनानंतर नायब तहसीलदार लता लाखाडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलंय। औंढा नागनाथ येथे या आंदोलनात विकास देशमुख, संदीप गोबाडे, आकाश सुतारे, संदीप देशमुख, नागनाथ गायकवाड, नितीन बुरकुले, किरण पाईकराव, राहुल लागरे, शंभू फुले, किरण पाटील आदी सहभागी झाले होते। वाजळवीर मनोहर भिडे हे महापुरुषांवर देखील नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात, परंतु शासनाच्या वरद हस्तामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज सावत परिषद आणि सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय। यावेळी मनोहर भिडे यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे। आंदोलनात सावत परिषद आणि सकल ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। 1/8/2023 रोजी औंढा नागनाथ येथे संभाजी भिडे या नावाच्या व्यक्तीला आज तहसील कार्यालय परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले व तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री कार्यालय निवेदन पाठवण्यात आले की तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती आम्ही तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्याला केली। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी दत्तात्रय शेगूकर, औंढा नागनाथ। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।